मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्य सीमेवरील बिजासन घाटात वाहन चालकांकडून अवैध वसुली करणाऱ्या बिजासन चौकीचे प्रभारी संजीव पाटील यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवर बिजासन घाटात अवजड वाहनांवर कार्यवाहीच्या नावावर चालकांकडून मध्य प्रदेश राज्य पोलीस चौकीचे प्रभारी संजीव पाटील हे अवैध वसुली करीत असल्याची माहिती बडवाणी जिल्हा पोलीस अधीक्षक निमिष अग्रवाल यांना मिळाली होती. त्यावरून अधीक्षक अग्रवाल यांनी चौकशी करून त्यांना निलंबित केले. बिजासन चौकीचे प्रभारी पाटील हे अनेक दिवसांपासून मुंबई आग्रा रोडवर कार्यवाहीच्या नावाखाली वाहन चालकांकडून पैसे घेऊन पावती न देता वसुली करीत होते. बडवाणी पोलीस अधीक्षक निमिष अग्रवाल यांनी या घटनेची सखोल चौकशी करून बिजासन पोलीस चौकीचे प्रभारी संजीव पाटील यांना निलंबित केले. जिल्हा पोलीस अधीक्षक निमिष अग्रवाल यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविला आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. एक निलंबन का आदेश हुआ है, क्या वजह रही और किस लिए किया गया? मेरे को कुछ शिकायत प्राप्त हुई थी जिसमें कि कुछ वीडियो प्राप्त हुए थे जिसमें वो वसूली करते दिखाई दे रहे थे, तो उसके संज्ञान लेते हुए चौकी प्रभारी को निलंबित किया गया है और उनके विरुद्ध कार्रवाई करी जाएगी. और उसमें इस तरह की जितनी भी शिकायतें आती हैं वसूली के संबंध में उसका हम गंभीरता से उनको लेते हैं और दोषी पर कार्रवाई करते हैं.